शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तरुण तडफदार नेत्या तथा माजी महाड नगराध्यक्षा सौ स्नेहल दीदी जगताप यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक साहिल हेलेकर। अपना सर्वांना माहित आहे की महाडमध्ये ग्राममध्ये होता म्हणून श्री माईकाबाई देवीचं एक अनन्य साधारण महत्त्व आहे। अनेक वर्षापासून एका महाड शहराच्या विशेष स्थानी श्री माईकावतीचं एक अत्यंत भव्य असं प्राचीन मंदिर अनेक वर्ष दिमाखात उभं होतं, परंतु कालांतराने त्याची पडझड झाली आणि मग ते देवस्थान आणि मंदिर हे नामशेष झालं होतं। शिवकालानंतर त्या मंदिराची अत्यंत दयनीय अशी अवस्था होती आणि जवळजवळ ते मंदिर अस्तित्वातच नव्हतं आणि संपूर्ण महाडकर नागरिक किंवा महाड अशी आख्यायिका सांगितली जाते की माईकावती नगर असं महाडचं पूर्वीचं नाव असावं आणि त्याचा अपभ्रंशित होऊन ते महाड झालं असं। तर अशी ज्याची ख्याती होती की माईकावती जी आराध्य आणि ग्रामदैवत होती ती विस्मृतीत जाते की काय असा एक कालावधी निर्माण झाला होता। मधल्या काही वर्षामध्ये जवळजवळ 70 ते 80 वर्षापूर्वी आमच्या इथल्या मासेमारी करणाऱ्या भोई समाजाने मासेमारी करत असताना जाळ्यामध्ये एक पाषाण आलं आणि ते पाषाण श्री माईकावती देवी हीच आपल्या जाळ्यामध्ये आलेले आहे अशा भावना आमच्या या वाडवडिलांच्या मासेमारी करणाऱ्या आमच्या आजोबा पंजोबांच्या मनात आली आणि मग त्यांनी त्या पाषाणाची या ठिकाणी भोई घाटावरती विधिवत स्थापना केली आणि तिथे दिवाबत्तीची सोय झाली। त्यानंतर तिथे वार्षिक उत्सव सुरू झाला, सत्यनारायणाची पूजा वगैरे अशा रीतीने आणि मग त्याचं स्वरूप थोडं वाढत गेलं आणि 2014 साली इथले समस्त ग्रामस्थ एकत्र आले, महाडमधले अनेक माईकावती भक्त एकत्र आले, इथल्या सगळा भोई समाज असेल, आजूबाजूचा कुंभाराळीतली काही मंडळी असतील आणि संपूर्ण एक महाडकर नागरिक आणि एक माईकावतीचं जे मंदिर आहे ते पुनर्स्थापित करावं आणि ती देवता पुन्हा एकदा महाडकरांना महाडकरांच्या समोर ठेवावी मूर्ती स्वरूपात अशा प्रकारचा मानस घेऊन 2014 साली त्याचं मूर्ती स्वरूपात आपण पुनर्स्थापना केली, विधिवत जीर्णोद्धार केला आणि एक छानसं देखणं असं मंदिर या भोई घाटाच्या किनारी उभं केलं। हे करत असताना एक सामाजिक सलोखा कसा निर्माण होईल किंवा जपला जाईल याचा एक चांगला पायंडा या सगळ्या मंडळींनी पाडलेला आहे। या मंदिराचे व्यवस्थापन करणारी जी मंडळी आहेत त्यामध्ये त्याचे अध्यक्ष सुदेश कलमकर आहेत, उपाध्यक्ष उदय फुटाणकर आहेत, अशा अनेक मंडळी आहेत जे हा मंदिराच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं करत आलेली आहेत। तर समरसतेचा आणि समानतेचा किंवा सामाजिक एकत्रीकरणाचा एक पायंडा म्हणून दरवर्षी मंदिराची देवीची जी विधिवत आरती होते त्या आरतीसाठी आपण समाजातील अनेक ज्ञाती मंडळींना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि अत्यंत भावभक्तीने आणि संगीताच्या तालावरती मंगलमय अशा स्वरूपाचं त्या आरतीचं या ठिकाणी केली जाते। एक अत्यंत भक्तिमय असं वातावरण तयार होतं आणि अनेकांना ते भावतं की एवढं छोटंसं हे असतानासुद्धा एक सामाजिक समरसतेचा संदेश
या मंदिराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या मंडळाचा चालू झालेला आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी या मंडळाचं रजिस्ट्रेशनसुद्धा झालेलं आहे. श्री माईकावती प्रतिष्ठान या नावानं त्याचं रजिस्ट्रेशन आहे. आगामी काळात या ठिकाणी एक चांगलं देखणं स्वरूप आणखीन येण्याकरता एक सुबक अशी शेड कौलारू शेड करण्याचा आमचा मानस देखील आहे. नवरात्र उत्सवाबरोबरच दरवर्षी आम्ही वर्धापन दिन म्हणून या ठिकाणी अक्षय तृतीया दिवशी अक्षय तृतीयेचा आदला दिवस अक्षय तृतीया आणि त्याच्या पुढचा दिवस असे 3 दिवस एक छानसा कार्यक्रम या ठिकाणी होतो. यामध्ये आदल्या दिवशी देवीचा जागर गोंधळ होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी भजन कीर्तन होतं. यामध्ये सुद्धा आम्ही सामाजिक सलोख्याचा आणखी संदेश देण्याचा काम केलेलं आहे. गेल्या वर्षी जो कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्या जलाल महाराज सय्यद जे मुस्लिम असूनचं कीर्तनकार आहेत अशा कीर्तनकाराचं कीर्तन आपण या ठिकाणी ठेवलं होतं. एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून केला. आणि अक्षय तृतीयेच्या 3र्या दिवशी महाप्रसादाचा अत्यंत देखणा कार्यक्रम होतो. महाडभरातून साधारण 2 ते 3 हजार भाविक या ठिकाणी या प्रसादाचा लाभ घेतात. हे करत असताना जुन्या पिढीने हा जो वारसा जपलेला आहे आत्ताची तरुण मंडळीसुद्धा हा कार्यक्रम अत्यंत देखण्या पद्धतीने करण्याकरता खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहयोग देण्याचं काम करत असताना आपल्याला दिसून येतात. आणि ही जी भावी पिढी आहे तीच हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेईल अशी आम्हाला आशा आहे. या माईकावती देवीच्या उत्सवाचं म्हणा किंवा मंदिराचं व्यवस्थापन जे अत्यंत देखण्या पद्धतीने सुरू आहे. सगळ्या भाविकांनी या ठिकाणी आल्यानंतर खरंच मनापासून आनंद व्यक्त करतात की इथं खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला वागणूक दिली जाते किंवा त्यांचा मान सन्मान केला जातो. त्याच्यामध्ये सर्वात मोठा जी भूमिका आहे त्या या ठिकाणची जी महिला मंडळ आहे त्यांचं आहे. श्री माईकावती महिला मंडळ नावाचं आहे ते मोठा महिला मंडळ आहे. आणि तेच ह्या 9 दिवसाचं आणि अक्षय तृतीयेच्या कार्यक्रमाचं व्यवस्थापन अत्यंत मेहनतीने करत असतात. त्याबद्दल माईकावती देवस्थानाच्या ज्या या मंडळाच्या महिला आहेत त्यांचंही आम्ही ठिकाणी मनापासून त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं मला वाटतं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.